नमस्कार मी तिशा मुनवर जागतिक संधिवाद दिनानिमित्ताच्या या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत करते संधिवाद हे जगभरातील अपंगत्वाच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे ज्यामुळे सर्व वयोगटातील लाखो लोक प्रभावित होतात भारतात संधिवादाचे प्रमाण वाढत आहे यामध्ये ऑस्टिओर्थरायटीस संधिवाद आणि गाऊट अधिक प्रचलित होत आहेत विशेषतः वृद्ध आणि बैठी जीवनशैली असलेल्या लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते संधिवात केवळ तीव्र वेदना आणि मर्यादित गतिशीलता यासाठी कारणीभूत ठरत नाही तर एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या गुणवत्तेवर देखील हा गंभीर परिणाम करू शकतो ज्यामुळे साधी दैनंदिन कामे देखील कठीण होऊन जातात आज आपल्यासोबत तज्ज्ञांचे पॅनल उपस्थित आहेत जे संधिवाताविषयी आपल्याला सखोल मार्गदर्शन करतील आणि संधिवाताच्या सर्व पैलूंची आपली ओळख करून देतील मुख्य चर्चा सुरू करण्याआधी आपण सर्व तज्ज्ञांची ओळख करून घेऊयात आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर अमोल कडू डॉक्टर अमोल कडू हे एम एस ऑर्थो एफ आर ओ एस जर्मनी एम आय ओ ए असे शिक्षण घेतलेले असून ते कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून उपचार्य ऑर्थोपेडिक सर्जरी आणि ट्रॉमा केअर सेंटर नागपूर येथे कार्यरत आहे मी डॉक्टर अमोल कडू अस्थिरोग आणि वातरोग तज्ज्ञ नागपूर उपचार्य हॉस्पिटल इथून बोलतोय आज वात रोगाच्या संदर्भात आपण आज इथे चर्चा करतोय डे च्या डॉक्टर अशोक पोद्दार डॉक्टर अशोक पोद्दार यांनी एम बी बी एस डी ऑर्थो असे शिक्षण घेतलेले असून ते डॉक्टर पोद्दार हॉस्पिटल सिग्नल कॅम्प लातूर येथे ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत आहेत मी डॉक्टर अशोक कुलचंद पोद्दार मागील सव्वीस वर्षापासून प्रॅक्टिस करतोय आय एम अ ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर चेतन व्ही प्रधान डॉक्टर चेतन व्ही प्रधान हे एम एस ऑर्थोपेडिक आहेत आणि ते डॉक्टर प्रधान ऑर्थोपेडिक आणि फिजिओथेरपी क्लिनिक पुणे येथे कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत आहेत नमस्कार मी डॉक्टर चेतन प्रधान कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन संचेती हॉस्पिटल शिवाजीनगर पुणे डॉक्टर राजेंद्र जे खैरे डॉक्टर राजेंद्र जे खैरे हे एम बी बी एस आणि डी ऑर्थो आहेत तसेच ते एच ओ डी आणि सिनियर जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन देखील आहेत ते नाशिक ऑर्थोपेडिक सोसायटीचे अध्यक्ष असून त्यांनी एक हजारहून अधिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी केलेल्या आहेत नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र जगन्नाथ कैरे नाशिक येथील श्री गुरुजी रुग्णालयामध्ये मागील अठरा वर्षांपासून हेड ऑफ डिपार्टमेंट आणि सिनियर जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून काम बघतोय सर्व तज्ज्ञांचे ह्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत माझा पहिला प्रश्न डॉक्टर अमोल कडू यांना आहे डॉक्टर संधिवात म्हणजे काय आणि भारतातील लोकांना भेडसवणारे सामान्य प्रकार कोणते आहे वात रोग हा एक बऱ्याच प्रमाणात आढळून येणारा रोग आहे जो आपल्या देशामध्ये किंवा आपल्या पॉप्युलेशनमध्ये आढळून येतो बऱ्याच प्रकारचे वात आपल्याला दिसतात ज्याच्यामध्ये रुमॅथ आर्थरायटिस गावटी आर्थ्रायटिस आणि सगळ्यात जास्त प्रमाणात आढळून येणारा वात म्हणजे अस्थिरोग आपण ज्याला ऑस्टिओ म्हणतो तो सगळ्यात जास्त प्रमाणात आढळून येतो ज्याला संधिवात या नावाने सुद्धा आपण ओळखतो तर अशा प्रकारे बऱ्याच प्रकारचे वाद आपल्या समाजात आपल्याला आढळून येतात आणि अशा वातरूकांबद्दल आपल्याला माहिती असणं आणि त्याच्याबद्दल जे काही उपाययोजना आपण करू शकतो ज्याची ट्रीटमेंट आपण करू शकतो त्याबद्दल आपल्याला माहिती असणं फार आवश्यक आहे माझा पुढचा प्रश्न डॉक्टर अशोक पोद्दार यांच्यासाठी आहे डॉक्टर मला सांगा भारतीय लोकसंख्येमध्ये सांधेदुखीच्या विकासासाठी कोणते प्राथमिक घटक कारणीभूत आहेत कारण फॉर अर्थरायटीस आर डिफरंट म्हणजे ओवरवेट असेल तर अर्थरायटिस होतो आर्थरायटिसचा अर्थ डिजनरेटिव्ह चेंजेस इन द जॉईंट विथ इन्फ्लमेशन आणि वेट जास्त असेल लिवर डिसीज असेल किडनी डिसीज असेल या मग विटॅमिन डिफिशन्सीमुळं पाय कुमकुमावत असतील आणि त्यांना बाक आलेला असावा तर अशा लोकांना अर्थरायटीस जास्त होतं दिस इज सिरो निगेटिव्ह अर्थरायटिस सिरो पॉझिटिव्ह द एक्झॅक्ट कॉज इज अननोन आजपर्यंत आणखी कळालेलं नाही आहे की कशामुळं होतं ते ऑटो इम्युन डिसीज आहे असं म्हणतात त्याला म्हणजे आपल्या शरीरातल्या पेशीलाच आपल्या शरीरातल्या पेशी फॉरेनच्या शरीरात पेशी समजून त्याच्यावर हल्ला करतात आणि त्याच्यामुळं ते, ते, ते इन्फ्लमेशन जास्त होतं आणि त्याच्यात हा बोट पाय सांधे वेडेवाकडे आणि त्याच्यावर सूज येणे हे प्रकार होतो एन्व्हायरमेंटचा ह्याच्यावर खूप जास्त इफेक्ट आहे थंडीच्या वातावरणामध्ये हे आजार वाढतात दुसरं डायट अनहेल्दी डाएट वातक डाएट केळी वांगी लोणचं सगळ्यात जास्त वातक म्हणतात ते आणि दही आणि चिंच ह्यात वातीचा प्रमाण जास्त असतो त्यामुळं हे सगळे आहार टाळायला पाहिजे माझा पुढचा प्रश्न डॉक्टर चेतन प्रधान यांना आहे डॉक्टर भारतात अशी काही विशिष्ट लोकसंख्या आहे का ज्यांना संधिवात होण्याची शक्यता जास्त आहे संधिवात अनेक प्रकारचे असतात संधिवात प्रामुख्याने दोन वयोगटात होतात पहिली लोकसंख्या जी आहे ती लहान मुलं किंवा लहान वयोगटात होणारे विशिष्ट काही विशिष्ट संधिवात असतात ज्याला ज्युएनायल आर्थ्रायटिस असं म्हणतात म्हणजे अठरा वर्षाच्या खालच्या लोकसंख्येमध्ये होणारे हे संधिवात असतात आणि बरेचसे संधिवात म्हणजे ऑलमोस्ट मेजॉरिटी संधिवात हे चाळीसशी नंतर होणारे म्हणजे मॅच्युरिटी ऑनसेट संधिवात असतात काही संधिवात प्रेग्नंट म्हणजे गरोदर स्त्रियांमध्ये दिसून येतात त्यामुळे अनेक प्रकारचे संधिवात लोकसंख्येमध्ये आढळतात आणि त्या सर्व संधीवातांना आपल्याकडे भरपूर अशा टेस्ट अव्हेलेबल आहेत की ज्यांनी हे आपल्याला वेळेत निदान करता येतं आणि वेळेत ट्रीटमेंट घेता येते माझा पुढचा प्रश्न डॉक्टर राजेंद्र खैरे यांना आहे डॉक्टर अर्थरायटिसची सर्वसामान्य लक्षणं कोणती आहेत आणि लोकांना कोणती पूर्व लक्षणे माहीत असणं आवश्यक आहे त्यांची जर लक्षणं बघितलं तर रुग्णांना सांध्यांवर वेदना होणं त्या वेदना सुरुवातीला कमी असतात सातत्याने वाढत जातात आणि असं एक वेळ अशी येते की ते प्रत्येक पावलाला ते सांधा दुखत असतो त्यासोबतच सांध्यांवर सूज येणं ती पर्टिक्युलरली सकाळच्या वेळेत जास्त असणं आणि सांध्याची जी हालचाल आहे ती हळूहळू हळूहळू कमी होत जाणं ज्याला आपण रेंज ऑफ मुवमेंट्स म्हणतो ती ग्रॅज्युअली डिक्रीज होत जाणं त्यासोबतच काही लोकांच्या सांध्यांवर जेव्हा तो ॲडव्हान्स स्टेजेस होतात त्यामध्ये सातत्याने सूज असते त्यासोबतच त्याच्या सांध्याच्या आजूबाजूला लालसरपणा आलेला असतो त्यासोबतच तिथलं लोकल टेम्परेचर ज्याला म्हणतो आपण उबदारपणा जे आहे लोकल सांध्याचं टेम्परेचर ते वाढलेलं असतं तर असे सगळे लक्षणं आपल्याला साधारण या आर्थरायटीजमध्ये आपल्याला दिसतात जेव्हा ही लक्षणं एखाद्या रुग्णांमध्ये दिसायला लागतात आणि त्याची सातत्या सातत्य वाढत जाते तेव्हा नक्कीच रुग्णांनी एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांना भेटून त्या लक्षणांचं निदान करून घेणं आणि त्याच्यावरचे उपचार करून घेणं हे क्रमप्राप्त ठरतं माझा प्रश्न अमोल कडू यांना आहे डॉक्टर सांधेदुखीचे निदान कसे केले जाते आणि त्याचे निदान करण्यासाठी प्रमुख चाचण्या कोणत्या आहेत जे रुग्ण पीडित असतात किंवा ज्यांना संधिवात आहे आणि खास करून असे लोक असतात ज्यांचं वय वाढलेलं आहे जे दुसऱ्यांवर डिपेंडेंट व्हायला लागतात ज्यांना आपण म्हणतो की दुसऱ्यावर एक जी आत्मनिर्भरता असते ती दिवसेंदिवस कमी होत जाते आणि त्याच्यामुळे एक इमोशनल वेलबिइंग सुद्धा डिस्टर्ब होतं एक सोशल इम्पॅक्ट पण त्या गोष्टीचा फार पडतो त्यामुळे वातरोगाचे जे रुग्ण आहेत आणि खास करून जे आपले वयोवृद्ध नागरिक आहेत ज्यांना संधिवाताला बऱ्याच प्रमाणात सामोरा जावं लागतं तर अशा रुग्णांनी जर आपल्या वात रोगावर व्यवस्थित सल्ला घेतला त्याचा व्यवस्थित ट्रीटमेंट आपण घेतली त्यावर तर त्याच्या त्याचा जो त्रास असतो त्याच्यामुळे जे त्यांच्या एका जीवनशैलीवर त्याचा परिणाम पडतो किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनात त्याचा जो परिणाम पडतो त्याच्यावर ते बऱ्याच प्रमाणात ते क त्याच्यावर नियंत्रण करू शकतात आणि संधिवात हा जो प्रकार आहे हा वयोमानानुसार होणारा प्रकार आहे ते त्यामुळे ही अशी कुठली बिमारी नाही की जिला आपण ताबडतोब दोन दिवसात किंवा दोन महिन्यात कुठल्याही प्रकारच्या गोळ्या औषधीने ते ठीक करू शकतो त्याचं एक व्यवस्थित निदान करून त्याच्यावर जर आपण प्रॉपर ट्रीटमेंट जर घेतली तर आपण आपल्या जीवनशैलीत त्याचा काहीही परिणाम न होऊ देता आपलं सोशल लाईफ व्यवस्थित जगू शकतो आणि प्रॉपर इलाज करून त्याचा व्यवस्थित आपण त्याचा फायदा घेऊ शकतो माझा पुढील प्रश्न डॉक्टर अशोक पोद्धार यांच्यासाठी आहे डॉक्टर संधिवाताचे लवकर निदान आणि उपचार करणं किती महत्वाचे आहे आणि उपचार न केल्यास त्याचे परिणाम काय होतील अर्ली डायग्नोसिस अर्ली रोग निदान हे रक्ताच्या टेस्टद्वारे कळतं आणि सगळं लवकर डायग्नोसिस केल्याने लवकर ट्रीटमेंट चालू करता येते आणि जे डिफॉर्मिटीज आहेत म्हणजे बोट सांधी मोठी सांधी छोटी सांधी जे वेडेवाकडे होतात ज्यांच्यावर सूज येते जे डॅमेज होतं ते कंट्रोल करता येतं आपल्याला हा आजार पूर्णपणे बरं करता येत नाही ह्याला कंट्रोल करता येतं आपल्याला आणि अर्ली डायग्नोसिस केल्याने आपल्याला विटॅमिन डी कमतरता असेल तर ते करेक्शन करता येतं लिवर डिसीज किडनी डिसीज वी कॅन करेक्ट देम वी कॅन ट्रीट देम म बोन्स सॉफ्ट असतील तर वी कॅन ट्रीट दॅम आणि डाएट कंट्रोल डाएटबद्दल ॲक्टिव्ह एक्झरसाईजेस हे सुद्धा पेशंटला ॲडवाईज करून त्यांचं वेट रिडक्शन करून आपण जो जोर आहे म्हणा या त्याची आहे ते कमी करता येते आपल्याला डॉक्टर चेतन प्रधान यांना माझा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर सांधेदुखीच्या व्यवस्थापनासाठी वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया यामध्ये वेगवेगळे पर्याय कोणते आहेत चांगला प्रश्न आहे कारण संधिवात पूर्वीचा जो आपला समज होता की एकदा संधिवाद झालाय की तो आयुष्यभर झाला हा बरा होऊ शकत नाही तर तो आता गैरसमज आहे अनेक संधिवाद असे आहेत जे आपल्याला अत्यंत चांगल्या औषध उपचारांनी पूर्णपणे बरे करता येतात हल्ली मॉड्युलेटर्स बायोलॉजिक्स डिसीज मॉडिफाईंग ड्रग्स अशी अनेक औषध संधिवातासाठी उपलब्ध आहेत भारतात सुद्धा उपलब्ध आहेत की ज्यांनी जर लवकर निदान झालं तर संधिवाताचे घातक दुष्परिणाम व्हायच्या आधीच आपण तो संधिवात औषधांनी फक्त बरा करू शकतो इनफॅक्ट मी म्हणेन की नाईंटी फायव्ह पर्सेंट संधिवात हा औषधांनी बरा होतो फक्त काही पेशंट्समध्ये असा असतं की जिथे उपचार खूप लेट सुरू झालेले आहेत किंवा खूप घातक प्रकारचा संधिवात आहे अशाच पेशंट्सना शस्त्रक्रिया लागते म्हणजे सांधे फार वेडेवाकडे झालेले आहेत किंवा ते इतके झिजलेले आहेत की औषधांनी काहीही त्याच्यावर उपयोग किंवा उपाय होणार नाही अशा पेशंट्सनाच फक्त शस्त्रक्रिया करावी लागते बाकी ऑलमोस्ट पंच्याण्णव टक्के पेशंट्सना संधिवातासाठी आज आपल्याकडे अतिशय चांगली औषध योजना अवेलेबल आहे आणि त्याला सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते योग्य निदान त्यामुळे वेळेत जॉईंट पेन्स संधिवात स्टिफनेस ह्या ह्या सिम्टम्स सुरू झाल्या झाल्या आपल्याला त्याचं निदान होणं गरजेचं आहे संधिवाताचा नुक योग्य एक्झॅक्ट टाईप काय आहे हे समजणं गरजेचं आहे तो कुठल्या प्रकारात मोडतो हे समजणं गरजेचं आहे आणि हे सगळं आज रोमॅटॉलॉजी ह्या ब्रांचमध्ये अतिशय व्यवस्थितपणे केलं जातं खूप चांगल्या पद्धतीने याची ट्रीटमेंट केली जाते डॉक्टर राजेंद्र खैरे यांना माझा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर मला सांगा जीवनशैलीतील बदल जसे की आहार आणि व्यायाम हे संधी वाताच्या व्यवस्थापनासाठी कशी भूमिका बजावू शकतात सांध्यांचा जो काही त्रास आहे तो कमी करण्यासाठी जे, जे काही आपण मेजर्स घेतो त्याच्यामध्ये संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी आहार आणि त्यासोबतच व्यायाम हा खूप परिणामकारक ठरतो या सगळ्या आर्थरायटीस कमी करण्यासाठीचा आणि त्याचे खूप चांगलेच फायदे आपल्या शरीराला मिळू शकतात आपण जर आहाराविषयी जर विचार केला तर त्यामध्ये संतुलित आणि आरोग्यपूर्ण आहार घेतल्याने शरीरावरची जी सांध्यांवरची जी सूज आहे ती सूज कमी होण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्यासोबतच शरीरावरचं जे वजन आहे ते वजन कमी होण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि त्यासोबतच सांध्यांचं आरोग्य टिकण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होत असतो त्याच्यामधले जर आपण वेगवेगळे जर घटक बघितले आहे तर सांध्यांमध्ये जेव्हा आर्थायटिस होतो त्यावेळेस एक वेगळ्या प्रकारची जळजळ आपल्या सगळ्या सांध्यांमध्ये प्रत्येक रुग्णाला जाणवत असते आणि ही जळजळ कमी करण्यासाठी ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असणारे जे कुठले घटक आहेत ज्यामध्ये फॅटी फिश आहे किंवा फ्लेक्स सीड्स आहेत त्यासोबतच अक्रोड आहे हिरवे पाल्याभाज्या आहेत आपल्या रोजच्या जेवणातली भारतीय जीवनपद्धतीमध्ये असलेली हळद आहे आणि किंवा आलं आहे हे सगळं जर आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये जर त्याची वाढ केली तर नक्कीच हे सगळे अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून काम करत असतात सूज कमी करण्यासाठी काम करत असतात त्यामुळे याचं जर प्रमाण आपण रोजच्या जेवणामध्ये वा वाढवलं तर त्याचा खूप चांगला परिणाम सांध्यांवरची जळजळ कमी होण्यासाठी होत असते त्यासोबतच वजन कमी करण्यासाठी जर वजन जर पेशंटचं जास्त असलं तर नक्कीच त्या सांध्यांवर जास्त लोड येत असतो आणि तो लोड कमी करण्यासाठी म्हणून जर आपण वजन कमी केलं तर त्याच्यावरचा परिणाम नक्कीच आपल्याला चांगला दिसून येतो आणि विशेषतः हे सगळे जे सांधे आहेत ज्याच्यावर वजनाचा परिणाम होतो ते म्हणजे गुडघे आहेत आपले खुबे आहेत त्यासोबतच आपले घोटे आहेत या सगळ्या सांध्यांवर त्याचा जास्त परिणाम हो होत असतो त्यामुळे जर आपण निय वजन नियंत्रित केलं तर त्याच्यावर चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो त्यासोबतच शरीरामध्ये कॅल्शियम आणि डी जीवनसत्व वाढण्यासाठीचे जे काही पदार्थ असतात ज्यामध्ये दुग्धयुक्त पदार्थ आहेत त्यासोबतच कॅल्शियमयुक्त वस वनस्पती आहे त्यासोबत पालेभाज्या आहेत ह्या सगळ्या आपल्या शरीराला कॅल्शियम मिळवून देत आणि त्यासोबतच सूर्यप्रकाश आणि आपलं फॅटी फिश यासारखे जर आपण पदार्थ खाल्ले तर त्याच्यातनं विटामिन डी मिळण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होत असतो तर ही सगळी जर आपण संतुलित आहार जर घेतला तर त्याचा खूप चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या शरीरावर होत असतो त्यासोबतच जर आपण व्यायामाचा जर विचार केला तर एक पर्टिक्युलर सेट ऑफ एक्सरसाइजेस ज्याला म्हणू आपण ती जर केली तर त्याच्याचा खूप चांगला उपयोग आपल्या शरीरावर होऊ शकेल ही नक्की व्यायाम कुठली तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ती म्हणजे कमी ताणाची एरोबिक एक्सरसाइजेस यामध्ये काय तर आपण चालणं फिरणं पोहणं सायक्लिंग करणं ही कमी ताणाची एरोबिक एक्सरसाइजेस आहे याच्यामुळे शरीराला कमी ताण पडतो त्यासोबतच सांध्यांवरचा जो काही लोड आहे तो कमी होतो आणि शरीराला त्याचा जास्त उपयोग होत असतो त्यासोबतच आपण त्याची स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस केले स्नायूंच्या आजूबाजूला जे मसल्स असतात त्याचं जर स्ट्रेंथनिंग आपण जर केलं तर शरीराची हालचाल कमी हालचाल वाढणे आणि त्याच्या वेदना कमी होणं यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होत असतो त्यासोबतच वेगळे सेट ऑफ एक्सरसाइजेस असतात ज्याच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी लवचिकता वाढवण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस जर केल्या तर त्या सांध्याच्या आजूबाजूचे असणारे मसल्स लिगामेंट्स याला जर लवच लवचिकता मिळाली तर त्या सांध्याचे मुवमेंट्स वाढण्यासाठी जो कडकपणा आहे तो कमी होण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होत असतो यासोबतच आपण रुग्णांना हे नक्की सांगू हो की संतुलित आहार प्लस तुमचा व्यायाम याच्याने तुमच्या सांध्यांवरचा जो काही लोड आहे किंवा सांध्यांचे जे काही कंप्लेंट्स आहेत लक्षणं आहेत ती कमी होण्यासाठी खूप चांगली त्याला मदत होणार आहे पण हे करत असताना काही काळजी मात्र नक्की घ्यायला पाहिजे ती कुठली तर आपण नव्याने व्यायाम सुरू करत असतो त्यामुळे सगळे व्यायाम सुरू करत असताना अगदी सावकाश पद्धतीने लहान लहान व्यायाम सुरुवात करायला हवं त्यासोबतच शरीराचं नक्की ऐका म्हणजे खूप वेळा असा होता की आपल्याला एखादी व्यायाम कोणीतरी सांगितलेला असतं आणि आपण तो करण्याचा आठ करतो आणि पण त्यावेळेस वेदना होत असतात शरीराला पण ते शरीराचं ऐका ज्या एक्सरसाइज करताना तुम्हाला शरीराला वेदना होत असतात त्या वेदना करण्या त्या एक्सरसाइज करण्याचं आपण नक्की टाळलं पाहिजे माझा प्रश्न डॉक्टर अमोल कडू यांना आहे संधिवात असलेल्या व्यक्तीला शारीरिक आणि भावनिक आव्हानांना तोंड देण्यासाठी तुम्ही कुठला सल्ला द्याल करून असे लोक असतात ज्यांचं वय वाढलेलं आहे जे दुसऱ्यांवर डिपेंडेंट व्हायला लागतात ज्यांना आपण म्हणतो की दुसऱ्यावर एक जी आत्मनिर्भरता असते ती दिवसेंदिवस कमी होत जाते आणि त्याच्यामुळे एक इमोशनल वेलबिंग well सुद्धा डिस्टर्ब होतं एक सोशल इम्पॅक्ट पण त्या गोष्टीचा फार पडतो त्यामुळे वातरोगाचे जे रुग्ण आहेत आणि खास करून जे आपले वयोवृद्ध नागरिक आहेत ज्यांना संधिवाताला बऱ्याच प्रमाणात सामोरा द्यावं लागतं तर अशा रुग्णांनी जर आपल्या वात रोगावर व्यवस्थित सल्ला घेतला त्याचा व्यवस्थित ट्रीटमेंट आपण घेतली त्यावर तर त्याच्या त्याचा जो त्रास असतो त्याच्यामुळे जे त्यांच्या एका जीवनशैलीवर त्याचा परिणाम पडतो किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनात त्याचा जो परिणाम पडतो त्याच्यावर ते बऱ्याच प्रमाणात ते क त्याच्यावर नियंत्रण करू शकतात हाच प्रश्न मी डॉक्टर अशोक पोद्दार यांनाही विचारू इच्छिते हो डॉक्टर तुम्ही काय सांगाल पेन कमी करण्यासाठी आपल्याला रेग्युलर मेडिसिन घेणं फार गरजेचं आहे रेग्युलर एक्सरसाइज एक्सपोजर टू कोल्ड कमीत कमी राहावा आणि गुड फूड डाएट म्हणजे हेल्दी डाएट ऑइली नसावं पालेभाज्या वगैरे जास्त असाव्यात आणि कॅल्शियमयुक्त आहार असावा वयामानाने जे आर्थरायटिस असतात त्यांच्यासाठी इमोशनल सपोर्ट फॅमिलीने द्यायला पाहिजे फॅमिलीलासुद्धा काउन्सिलिंग झालेली पाहिजे हाच प्रश्न मी डॉक्टर चेतन प्रधान यांना विचारेल डॉक्टर तुम्ही काय सांगाल तर सगळ्यात पहिला सल्ला असा आहे की कुठल्याही सांध्याच्या दुखण्याला दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका कारण आपल्याला जर संधिवाताची फॅमिली हिस्ट्री असेल म्हणजे घरात कोणाला संधिवात असेल तर तो आपल्याला होऊ शकतो हो हे तुम्ही पहिलं म्हणजे ॲक्सेप्ट करा त्यानंतर आपल्याला जर सांधेदुखीचा त्रास असेल तर त्याचं योग्य निदान लवकरात लवकर करा आणि त्याच्यावर योग्य उपचार लवकरात लवकर करा आज अलोपथी मध्ये अतिशय चांगली औषध योजना उपलब्ध आहे जसं मी वेळेत ज्यांनी उपचार घेतले तर पेशंट होऊ शकतो दिलेल्या माहिती बद्दल आमच्या डॉक्टरांच्या पॅनलचे खूप आभार तुम्ही प्रत्येकाने आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगावे की ते त्यांच्या संधिवाताचे व्यवस्थापन आणखी चांगल्या पद्धतीने कसे करू शकतात आणि त्यांच्या सांध्यांचे संरक्षण कसे करू शकतात सुरुवात करूया डॉक्टर अमोल कडू यांच्यापासून आजच्या ह्या आर्थरायटीस दिनानिमित्त मी सगळ्या रुग्णांना जे वातरोगापासून त्रस्त आहेत त्यांना एकच सल्ला देईल की त्यांनी लवकरात लवकर आपल्या वातरोगाचं निदान करून घ्यावं आपल्या ऑर्थोपेडिक सर्जनला भेटावं आणि वातरोगाच्या ज्या काही तपासण्या आहेत आणि ज्यात मेनली एक्सरे किंवा ब्लड टेस्ट आहेत त्या करून प्रॉपर त्याचं निदान करून घ्यावं आणि त्याच्याकरता जे काही ट्रीटमेंट आपल्याला ॲडवाईज केली जाते ती जर आपण काटेकोरपणे फॉलो केली तर बऱ्याच प्रमाणात वातरा वात रोगापासून आपली आपल्याला बऱ्याच प्रमाणात मुक्ती मिळू शकतं आता ऐकूयात डॉक्टर अशोक पोद्दार यांना मी असं म्हणेन की रेग्युलर हेल्थ चेकअप काही देशांमध्ये दे तर आर्थरायटीसच्या शाळा आहेत वेर यू गो एव्हरी मंथ आणि प्रत्येक गोष्टीचं ते स्कोअर काढतात म्हणजे तुमच्या सांध्यावर किती सूज आहे तुमचे सांधे किती मुवमेंट आहेत किती वेडेवाकडे झालात झालेत तर तशा आपल्याकडं भारतात असं काही शाळा नाही आहेत पण मी ॲडवाईज करेन की रेग्युलर हेल्थ चेकअप विथ युअर रोमॅटोलॉजिस्ट और ऑर्थोपेडिक सर्जन एक प्रत्येक दोन महिने ते तीन महिन्याला रक्त तपासणी आणि एक्सरेज झाले पाहिजेत रेग्युलर मेडिसिन रेग्युलर एक्सरसाइज ॲक्टिव्ह लाईफस्टाईल कमीत कमी वातळ पदार्थ खावा शेवटी ऐकूया डॉक्टर राजेंद्र खैरे यांना आपल्या रोजच्या आयुष्यांमध्ये आर्थरायटीस ही एकदम कॉमन बाब आहे आणि कॉमन बाब असली तरी त्याचे वेगवेगळे निकष आहेत वेगवेगळ्या लक्षणं आहेत वेगवेगळ्या वय आहेत वेगवेगळ्या ट्रीटमेंट मोडॅलिटीज आहे माझ्यासाठी कुठली योग्य हे आपण ज्याला मी सुरुवातीला जसं म्हणालो की मल्टीमॉडल अप्रोच असतो प्लस त्यासोबतच त्याला स्टेप लॅडर अप्रोचने ट्रीटमेंट दिली असते कुठलाही रुग्ण पहिलेच डॉक्टरांकडे गेला आणि त्याच्यासाठी त्याला लगेच नी रिप्लेसमेंट सर्जरी सांगितली असं होत नाही त्याची लक्षणं बघून त्याचं वय बघून त्याची ट्रीटमेंट मोडॅलिटी ठरवली जाते त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये आपण जगत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार नक्की केला पाहिजे की आहार आपला संतुलित कसा हवा असायला हवा आपण व्यायाम करताना कुठल्या पद्धतीचे व्यायाम केले पाहिजेत आपले ट्रीटमेंट श ट्रीटमेंट घेत असताना योग्य डॉक्टर कसा निवडावा योग्य आपली ट्रीटमेंट मोडॅलिटी कशी निवडावी हे सगळे विचार करून आपण आपल्या आयुष्यामध्ये जगलं पाहिजे आणि आर्थरायटिसपासून सुटका नाही आहे नक्की पण तो सुकर करण्यासाठीचे वेगळा एक आयाम आपल्यासमोर ठेवण्याचा आम्ही एक प्रयत्न छोटासा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद संधिवात व्यवस्थापनासाठी ही मौल्यवान माहिती दिल्याबद्दल आपल्या आदरणीय डॉक्टरांचे आभार संधिवात ही एक आव्हानात्मक स्थिती असू शकते परंतु योग्य दृष्टिकोन आणि लवकर हस्तक्षेप करून ती नियंत्रित केली जाऊ शकते या जागतिक संधिवाद दिनानिमित्त लक्षात ठेवूयात की जागरूकता सक्रिय काळजी व्यायाम योग्य आहार आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे या लहान लहान पावलांनी मोठा बदल घडू शकतो आजचा हा कार्यक्रम पाहिल्याबद्दल धन्यवाद स्वस्थ रहा निरोगी रहा